हॅलो, नमस्कार, कसे आहात? आज आपण UK मध्ये कसं स्ट्रीट शॉपिंग असतं हे यावरती व्हिडिओ बनवणार आहोत. आपण UK बद्दल जनरली मराठीमधून माहिती घेत असतो. कोणत्या विषयांवर व्हिडिओ बनवलेत आपण आजपर्यंत हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेलच. मी परवा जेव्हा इंस्टाग्रामवरती पॉल घेतला की तुम्हाला इकडची भाजी मंडई कशी असते बघायचं आहे की इथलं स्ट्रीट शॉपिंग कसं असतं हे बघायचं आहे, तर तुम्ही सगळ्यांनी मला कॉल दिलात की तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. तर आज ठीक आहे, तुमच्या डिमांडनुसार आपण स्ट्रीट शॉपिंग वरती व्हिडिओ बनवूयात. आजचा तुम्हाला माझ्या कपड्यांवरून अंदाज आला असेल की इथे एकदम थंडी वाढली आणि विंटरच्या सगळ्या कपड्यांचं खूपच काही काही आलं होतं स्ट्रीट शॉपिंगमध्ये. मी सगळ्या वस्तूंच्या किमतीही तुम्हाला दाखवणार आहे. चला तर बघूया कसं असतं इथलं स्ट्रीट शॉपिंग. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे की मी आज काही सबस्क्रायबर्सची नावं व्हिडिओच्या शेवटी घेतलेली आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यात मी कदाचित तुमचं नाव घेतलेलं असू शकेल. शेवटपर्यंत बघा, तुमचं नाव आलं एका व्हिडिओमध्ये. चला तर भेटूया आता स्ट्रीट शॉपिंगसाठी. तर आता मी आली आहे लिंकिंग रोडवर. असं तुम्हाला जर वाटलं बांद्र्यात आहे मी किंवा रस्त्यावरती शॉपिंग करते म्हणजे कुठल्याही एका टिपिकल आपल्या भारतीय रस्त्यावरती असं वाटलं तरी काही विशेष नाही आहे, कारण इतक्या वस्तू मागे बघू शकता तुम्ही. तंबू आहे ॲक्च्युली. आणि इथे प्रत्येक गावाचा एक दिवस ठरलेला असतो, मंगळवार, शुक्रवार, बुधवार. आमच्या गावाचा शुक्रवार आहे आणि शुक्रवारी फ्रायडे मार्केट असतं, अख्खा दिवसभर हे असतं. खूप सुंदर आहे पण इथे असं रस्त्यावरती ॲक्च्युली कमी किमतीत वस्तू नाहीत मिळत, कारण त्यांना इथेही टॅक्स लावावा लागतो, त्यामुळे वस्तू थोड्याफार स्वस्त असतात, फार स्वस्त असतात असं नाही आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम्स, टोप्या किंवा नेकलेसेस, हॅट्स हे सगळं काही तुम्हाला इथे दिसू शकतं. ॲक्च्युली इथे त्यांनी खूप मोठमोठ्यांदी गाणी लावली होती आणि मला उगाच कॉपीराईट क्लेम आला असता म्हणून मी व्हॉइस ओव्हर केला इथे. तर असा हा स्टॉल एकदम छानच होता. आता आपण पुढे बघूया. हा स्टॉल पुरुषांचा दिसतोय मला, 3 पाऊंडांना टी शर्ट अशा काही किमती आहेत. बापरे, किती स्वस्त. असे आपण पुरुषांचे कपडे पाहिले, आता इथे तुम्हाला बायकांचे कपडे दिसू शकतात. हवं तर आपण किमती पण बघूयात. खरं तर स्वस्त आहेत ॲक्च्युली, टॅक्स जरी लागत असला यांना रोडवरती. ही आता ही 6 पाऊंडांना ही पॅन्ट आहे. इट्स अमेझिंग ना, म्हणजे ही 4 पाऊंडाला. आणि तुम्हाला तीच जर तुम्ही दुकानांमध्ये गेला तर ते आणखीन महाग असतात. ऑफकोर्स त्यांच्यावरती टॅक्स लागलेला असतो, एकूणच जास्त टॅक्स लागतो, कारण दुकान त्यामध्ये हीटर्स लावणं, आपल्याकडे जसे एअर कंडिशनर्स लावतात वगैरे तसं. वरती अगदी 3-3 पाऊंडांना वस्तू, हे स्वेटर्स तुम्हाला दिसत आहेत इथे. इथे कार्पेट्सचं दुकान तुम्हाला दिसू शकतं, म्हणजे आपण ज्याला गालिचे म्हणतो ते थंडीपासून संरक्षणासाठी हे गालिचे तुम्हाला माझ्या मागे दिसू शकतात. ॲक्च्युली सी, असं कोणतीही गोष्ट पर्टिक्युलरली इथे, म्हणजे भाज्या आहेत, कपडे आहेत, सँडविचेस आहेत, मीठ आहे, त्याचबरोबर हा जो भाग आहे हा सगळा कार्पेट्सचा. आणि कार्पेट्सच्या किमती खरं तर जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं कार्पेट घ्यायला गेलात तर ते इथे जसं मिळतं त्यापेक्षा नक्कीच महाग दुकानांमध्ये मिळतं. इथे लोकल लोकांना सपोर्ट करण्यासाठीचीच हे फ्रायडे मार्केटचं कॉन्सेप्ट आहे आणि मला तो खरंच खूप आवडला. लोकल लोकं जी आहेत त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, जे की आपणही आचरणात आणलं पाहिजे. आता तुम्ही माझ्या मागे इथे बघू शकता, परत ते कार्पेट्स आहेत आणि ते लोकल लोकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी मूळ किमती जवळजवळ 100 पाऊंडांना मी असं एक घेतलेला आहे रग आणि तो इथे 20 पाऊंडांना विकतायत. तर इट इज सो इंटरेस्टिंग की लोकल लोकांच्या कलागुणांना वाव देणं किती महत्त्वाचं आहे. मला मान्य आहे की क्वालिटीमध्ये कदाचित फरक असू शकतो, पण अगदी कधीतरी आपल्याला एखादी कामचलाऊ वस्तू हवी असेल आणि ती इतक्या स्वस्त तुम्हाला दुकानात कधीच मिळणार नाही. हे तुम्ही बघू शकता, हे काय ताईजचं दुकान आहे की काय मला माहिती नाही, आज जाऊन मला कळेल काय आहे. ॲक्च्युली काहीतरी विचित्र वेगळं दिसतं आहे ॲक्च्युली, पण हे बहुतेक ना असे एकदम अशा त्या टाईपच्या लोकांचं आहे दुकान की जे असे एकदम हिपस्टर टाईप लोकांचं. कवड्यांच्या माळा आणि ब्रेसलेट्स सगळ्याच्या किमती दिसत आहेत तुम्हाला. इथे मागे तुम्हाला विंटरचे सगळे कपडे, हॅट्स दिसू शकतात.
त्याचबरोबर सॉक्स दिसू शकतात, किंवा एकूणच विंटरसाठी काय काय मिळतं आहे. एकूण विंटर आलेला आहे त्याच्यामुळे इथे मस्लिन क्लॉथ्सही दिसत आहेत मला. असं वेगवेगळं सगळं इथे दिसतं आहे आणि रस्त्यावरती चक्क शॉपिंग करते मी आत्ता. इथे तुम्हाला असं दिसू शकतं की ह्या सगळ्या दुकानांसमोर सरळ सरळ त्यांनी अशा वस्तू लावलेल्या आहेत. इथे तुम्हाला मी जे दागिने दाखवले, परफ्युम्स दाखवले, इथे तुम्हाला काही स्कूल बॅग्ससारख्या गोष्टी पण दिसत आहेत. खरं तर खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत इथे. घड्याळं दिसत आहेत मला. आपण जे हे हॅट्स बघितल्या होत्या, इतक्या सुंदर सुंदर हॅट्स इथे दिसत आहेत मला. कोणत्या उलची कोणती हॅट्स, त्याचबरोबर तुम्हाला अगदी विंटरसाठी आता विंटर येणारे तर कपडे दिसत आहेत मला. आणि इथे आणखीन एक स्टॉल आहे जिथे विंट समरचे कपडे दिसत आहेत मला अजूनही फॉर सम रिझन. आणि तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्ही खरंच कुठेतरी स्ट्रीट शॉपिंग करताय. इथे तुम्हाला हँडमेड गोष्टींचं कौतुक फार असतं. क्रिसमसच्या काळात वर्किंग बायकांना जर खूप बिझी असल्या आणि कामातही गडबड आणि घरीही गडबड असं असेल तर त्या हँडमेड वस्तू विकत घेऊन क्रिसमसला प्रेझेंट देतात एकमेकांच्या नातेवाईकांना किंवा स्वतःच्या नातेवाईकांना वगैरे. छान छोटेसे बटवे किंवा पर्स ह्या घरी शिवलेल्या किंवा स्वतःहून बनवलेल्या हाताने ह्या खूप सुंदर सुंदर पर्सेस आहेत. इथे तुम्हाला काही गृहोपयोगी वस्तूसुद्धा दिसू शकतात. अशा पिशव्या ज्या कचरा टाकण्यासाठी वापरल्या जातात त्या दिसत आहेत. त्याचबरोबर इथे फॉईल, ॲल्युमिनियम फॉईल दिसतीये मला. असं वेगवेगळं सगळ्याच प्रकारचं म्हणजे इथे लावलेलं आहे त्यांनी. आत्ता माझ्या मागे तुम्हाला काही वेगवेगळ्या अशा खेळणी वगैरे दिसू शकतात किंवा आयपॅड आणि फोनची कवर्स दिसू शकतात. तर इथे फोनची कवर्स आहेत आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला 2 पाउंडात आहे आयपॅडचं कवर. अशा वस्तू आहेत इथे. पण एकूणच हे असं आहे मागे. इथल्या शॉपमध्ये ही सुंदर अशी हॅट आहे. काउबॉय हॅट आणि तितकी गोड आहे 6 पाउंडालाही. कसं वाटलं तुम्हाला यू केमधलं स्ट्रीट शॉपिंग? तुम्हाला कोणत्या वस्तू अपेक्षित होत्या, कोणत्या वस्तू अपेक्षित नव्हत्या, किंवा एकूणच वस्तूंच्या किमती कशा वाटल्या हे मला व्हिडिओवरती कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुम्हाला जसं म्हणाले की व्हिडिओच्या शेवटी मी काही सबस्क्रायबर्सची नावं घेतलेली आहेत, इथून पुढेही मी आपल्या काही सबस्क्रायबर्सची नावं आपल्या व्हिडिओच्या शेवटी घेत जाईन. तुम्हाला काहीही शंका असतील तर प्लीज व्हिडिओवरती कमेंट करा. पाहिजे तर आपण प्रश्नांसाठीचा एक वेगळा व्हिडिओ बनवू, कारण प्रत्येकाला ॲड्रेस करणं मला शक्य होत नाही. तर मी आज मच्छिंद्र कांबळे हे आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना असं सांगू इच्छिते की होप तुम्हाला आज वस्तूंच्या किमतींचा सर्वसाधारणपणे अंदाज आलेला असेल. कारण कधीकधी वस्तूंच्या किमती मी सांगत नाही पण तुम्हाला त्या दिसतात वस्तूंच्या किमती, आणि त्याला गुणिले 85 असं करून तुम्हाला वस्तूंच्या किमतींचा अंदाज रुपयांमध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर दुसरं नाव मी आज जे घेणार होते ते म्हणजे मला आपले नवीन सबस्क्रायबर आहेत ते अमित भोर यांनी असं विचारलं होतं की ते ब्रिस्टॉल इंग्लंडला डिसेंबरमध्ये कामानिमित्त ऑनसाईट बहुतेक येणार आहेत. तर मला असं सांगायचं होतं की डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी असते, त्यानुसार त्यांनी प्रिपेअर करून यावं. त्याचबरोबर कोमल यांनी मला एकूण इथे 3000 पाउंडांमध्ये किती खर्च एका कुटुंबाचं की भागू शकतं का असा प्रश्न विचारला होता. तर हे सगळे प्रश्न मी ॲड्रेस करणारा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. आणखीनही कोणाला काही शंका असतील तर प्लीज व्हिडिओवरती कमेंट करा आणि मला ते त्या शंका विचारा. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. आता आपण आलो आहे UK मधल्या एका मंडईमध्ये. चला तर बघूया कशी इथली मंडई.